इंस्टिट्यूट ऑफ कंस्ट्रक्शन बिजनेसेस, आता तुम्ही स्वतः बना ठेकेदार। CIIT घेऊन आले आहे ठेकेदार बनण्यासाठी खास कोर्स। कोर्सची वैशिष्ट्य वयाची अट नाही, शिक्षण 10वी पास आणि त्या पुढील, फक्त 3 विषयांची परीक्षा, PWD लायसन्स सह मराठी मधून प्रशिक्षण, PWD लायसन्स काढून मिळेल, ZP लायसन्सची माहिती मिळेल, शॉप ऍक्ट, उद्योग, आधार लायसन्स काढून मिळेल। कोर्स मधील विषय ई टेंडर, बांधकाम प्रक्रिया, कामाचं मोजमाप बिल, इस्टिमेशन, बांधकाम मटेरियल, जमीन मोजमाप व सर्वे। अधिक माहितीसाठी सोमनाथ पाटील, अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमनाथ पाटील, मोबाईल 89565933 01 आणि अतुल चंदन शिवे, मोबाईल 89565933 02। हिजाबच्या नावे मुस्लिम विद्यार्थिनींवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारविरुद्ध माकपने निषेध मोर्चा काढला। या दरम्यान पोलिसांनी आडम मास्तरांसह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। हिजाबच्या नावे मुस्लिम विद्यार्थिनींवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शहापूर चाळते पूनम गेट पर्यंत माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट MH शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शहापूर चाळ इथून तिरंगा झेंडा घेऊन मोर्चा निघाला। तो सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय मार्गे यशोधरा हॉस्पिटल इथून पूनम गेट इथं दाखल झाला। त्यानंतर आडम मास्तर यांनी पक्षाची भूमिका मांडली। आम्ही सांगतो आहे सरकारला, या देशामधले 20 कोटी मुसलमान हे भारताचे नागरिक आहे। तुम्ही अनेक कायदे केलात, 2 वर्षापूर्वी CAA केलात, NRC आणलात, NRP आणलात। तुम्ही इतकंच नाही, मुंबई हायकोर्टाने 5% मुस्लिमाला आरक्षण द्यायला सांगितलं, अजूनही कोणत्या सरकारने आरक्षण आम्हाला दिलेलं नाही। हिजाब घालून जर शाळेत आलं, कॉलेजमध्ये आलं, अरे आपण सगळे मास्क लावा म्हणतात, ते पूर्णपणे संरक्षण दृष्टी करतात, त्यांना अधिकार आहे। म्हणून हायकोर्टाच्या खंडपुढापुढे गेलेला मी अपेक्षा व्यक्त करतो, हायकोर्ट आम्हाला न्याय देईल। या आंदोलनानंतर पोलिसांनी आडम मास्तर यांच्यासह शेकडो महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। या आंदोलनात नगरसेविका कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, युसुफ शेख मेजर, व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी, शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, फातिमा बेग, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम, दाऊद शेख, अखिल शेख, विल्यम ससाणे, नरेश दुगाणे, मुरलीधर सुंचू, बापू कोकणे, दीपक निकंबे, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, दत्ता चव्हाण, इलियास सिद्दीकी, सनी शेट्टी, बजरंग गायकवाड, नितीन कोळेकर, भारत पाथरूट, जावेद सगरी, जुबेर सगरी, शाहबुद्दीन शेख, युसुफ चाचा, लिंगावा सोलापुरे, आरिफ मणियार, मोहन कोक्कुल, बालाजी गुंडे, अमोल काशिद, राजेश काशिद, लता तुळजापूरकर, अफसर शेख आदींनी सहभाग घेतला। आता कर्नाटक राज्य जो राज्य आहे, आता मला तर वाटत नाही सुप्रीम कोर्टामध्ये तो जजमेंट झालेला आहे की हायकोर्टामध्ये जजमेंट झालेला आहे, काय शिक्कामोर्तब तिथे झालेलं आहे, ते हे तर काही झालेलं नाही आहे। एकंदरीत जो हिजाबचा जो मुद्दा आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम धर्मामधले जे मुली आहेत घराबाहेर पडलेले, आता कुठे तर शिक्षणाचे दारे उघडलेले आहेत आणि कुठेतरी एज्युकेशनच्या बाबतीत त्यांनी विचार करत आहेत, अशा लोकांना
अजून तिने बंद खोलीमध्ये टाकण्याचा जो निर्धार तिने आता केलेला आहे कर्नाटक सरकारनं, त्याच्या पूर्णपणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी त्याचा पूर्णपणे निषेध या ठिकाणी व्यक्त करते। आणि हिजाबचा मुद्दा राहू दे, मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीचा मुद्दा राहू दे, त्याला मी तीव्र त्या ठिकाणी शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करते।